इयत्ता 9वी विषय भूगोल वाहतूक व संदेशवर या पाठाला सुरुवात करणार. मानवी जीवनामध्ये वाहतुकीला व संदेश वळणाला अतिशय मोलाचं स्थान आहे. वाहतूक म्हणजे लोकांची आणि वस्तूंची अथवा मालाची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेआण करणं म्हणजे वाहतूक होय. आज ही व्यवस्था अतिशय पूर्वीपासून त्या ठिकाणी चालत आलेली व्यवस्था आहे. पूर्वीच्या काळी अनेक प्राण्यांचा वाहतुकीसाठी उपयोग केला जात होता. त्यामध्ये बैलगाडी, घोडागाडी, उंट, गाढव, खेचर अशा प्राण्यांचा वापर हा वाहतुकीसाठी केला जात होता. परंतु जसजशी आपली प्रगती होत गेली तसतशी साधनं बदलत गेली आणि या बदलत्या साधनांनुसार त्या ठिकाणी सायकल असेल, रिक्षा, ट्रक, रेल्वे, विमान, हेलिकॉप्टर, जहाज अशा नवनवीन साधनांची निर्मिती झाली आणि या नवीन साधनांनुसार मार्ग देखील बदलले आणि या बदलत्या मार्गानुसार संपूर्ण देश हा त्या ठिकाणी अनेक या वाहतुकीच्या साधनांबरोबरच त्या ठिकाणी जोडला गेला. वाहतुकीच्या साधनांबरोबरच संदेश वळणाला देखील अतिशय मोलाचं स्थान त्या ठिकाणी आहे. संदेशवहन ही सेवा देखील अतिशय प्राचीन काळापासून चालत आलेली सेवा त्या ठिकाणी आहे. प्राचीन काळी देखील अनेक प्राण्यांचा या ठिकाणी वापर केला जात होता, तार सेवेचा वापर त्या ठिकाणी केला जात होता. परंतु जसजशी प्रगती होत गेली तसतशी संदेशवहनाची साधनं देखील त्या ठिकाणी बदलत गेली आणि या बदलत्या साधनांनुसार यामध्ये दूरध्वनी असेल, दूरदर्शन असेल, आकाशवाणी असेल, टीव्ही असेल, संगणक असेल, अंतर्जाल असेल अशा वेगवेगळ्या साधनांचा वापर हा संदेश वहनासाठी केला जाऊ लागला आणि याबरोबरच भारतासारख्या विकसनशील देशाची प्रगती या संदेश वहनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत गेली. आजच्या कोरोना काळामध्ये शाळा बंद असल्या कारणाने आपण अनेक अशा या संदेश वहनाच्या माध्यमांचा वापर हा शिक्षणासाठी करत आलेलो आहे. दूरदर्शनवर असणारा दिलमिली कार्यक्रम असेल, पंतप्रधानांचा मन की बात हा कार्यक्रम असेल अशा अनेक शैक्षणिक कार्यक्रमांचा वापर आपण त्या ठिकाणी हा शिक्षणासाठी करू लागलेलो आहे आणि यामधूनच त्या ठिकाणी संपूर्ण ही प्रगती या संदेशवहनाच्या माध्यमातून होत गेलेली दिसून येते.